पाकिस्तानमध्ये असलेला दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा सक्रिय झालाय. मुंबईत दिल्लीसह देशभरात घातपात दंगली घडवण्याचा कट आखला गेल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं छापे टाकायला सुरुवात केली आहे. मुंबई दिल्लीत घातपाताचा दाऊदचा कट. नेते आणि उद्योगपती दहशतवाद्यांच्या निशाण्यावर. दाऊदच्या उच्छादाला पाकिस्तानची फूस. भारतात डी कंपनीचे हस्तक कार्यरत. दाऊद इब्राहिमनं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राजधानी दिल्लीत मोठ्या घातपाताचा कट आखल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं याबाबत नुकताच गुन्हा दाखल केला असून हा कट हाणून पाडण्यासाठी मुंबईसह देशभरात छापासत्र सुरू केलंय. एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार दाऊदनं पाकिस्तान सोबत हातमिळवणी करत भारतात घातपाताची मोठी योजना आखली आहे. त्यासाठी त्याचे हस्तक सक्रिय झाले असून मुंबई आणि दिल्लीत हल्ले करण्याचा कट शिजलाय. त्यासाठी हवालाच्या माध्यमातून घुसखोर आणि स्लिपिंग सेलमधील अतिरेकांना पैसे पाठवले जात आहेत. तसंच हत्यारं आणि स्फोटकं तस्करीच्या मार्गानं भारतात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात धार्मिक तेढ माजवून दंगली घडवण्याचा कट देखील पाकिस्तानात शिजलाय. यापूर्वी मुंबईवरचे बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले पाहता दाऊदनं पुन्हा एकदा मुंबईला लक्ष्य केल्याचे मनसुबे आखले आहेत. गेल्या 10 वर्षात बिमोड झालेल्या त्याच्या हस्तकांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसतंय. केंद्रीय गृह मंत्रालयानं अलीकडेच दाऊदच्या कारवायांचा तपास करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिले होते. त्यानंतर दाऊदचं भारतातलं सिंडिकेट वापरून पाकिस्तानच्या कारवाया समोर येऊ लागल्यात. मात्र तपास यंत्रणा सावध आहेत, त्यामुळे डी कंपनीचा हा कट कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24.